गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात हजारोच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. इतकेच नाही तर मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यातील काँग्रेस पक्षाच्या महिला आमदारांनी सुद्धा या महिला मेळाव्यात हजेरी लावत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. देशात व राज्यात हुकुमशाहीचे सरकार असून महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना लाडली बहीण योजनेअंतर्गत आमिष दिले जात असल्याचे या मेळाव्यात सांगण्यात आले. तर आमिषाला बळी न पडता महिलांनी काँग्रेसला सत्तेत बसवावं, जेणेकरून महिलांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न सोडवता येतील असे आवाहन स्थानिक आमदार सहस्राम कुरटे यांनी उपस्थित महिलांना केले आहे. आज सालेकशा तालुक्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महिला मेळावा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. ह्या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार हिनाताई कावरेजी आणि छत्तीसगडचे आमदार यशोदाताई वर्माजी प्रामुख्यानं यांची उपस्थिती होती. सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांच्या मार्गदर्शनामधून एकच निष्कर्ष निघालं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता आणायची आहे, सत्ता काबीज करायची आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भ्रष्टाचार सुरू आहे, लूट खसोट सुरू आहे, पक्षापक्षामध्ये मतभेद करून पक्षांना तोडण्या फोडण्याचं काम सुरू आहे, हे सर्व धुडकून लावण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळत नाही, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही, ह्या सर्वांना न्याय देण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसलाच निवडून आणणं हे अतिमहत्त्वाचं आहे. ह्या अशा प्रकारचे सर्व मार्गदर्शन आज ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र में जो सरकार बने उससे महिलाओं की पूर्ण भागीदारी हो और उनके वोटों से कांग्रेस की सरकार बने, यही आह्वान करने के लिए आयोजन किया था. हमारे आमदार आदरणीय सहस्राम कोरोटे जी हमारे साथ, इन्होंने जो कार्यक्रम यहाँ पर आयोजित करवाया, मुझे यहाँ पर निमंत्रण किया. चूँकि हमारा भाई बहन का रिश्ता और मेरी विधानसभा यहाँ से लगी हुई है तो कहीं ना कहीं विकास कार्यों का भी सीधा असर रहता है, तो हमारे रोटी बेटी का संबंध तो है ही, साथ में एक पॉलिटिकल संबंध भी हमारा है और उसी रिश्ते से मैं आज उनके इस कार्यक्रम में उपस्थित हुई थी. हजारो महिलांनी हजेरी लावत येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार सहस्राम कोरोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काँग्रेसची सत्ता आणण्यास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन महिलांनी दिले आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया.